विशेष या विशेष कार्यक्रमात आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत। सुविचार आपल्याला कमी शब्दात खूप महत्त्वाच्या गोष्टी सांगतात, ज्या आपल्या जीवनाला अधिक ऊर्जावान बनवतात, जीवन जगावं कसं हे शिकवतात। म्हणून दिनविशेष या कार्यक्रमाची सुरुवात आपण दररोज एका प्रेरणादायी सुविचाराने करत असतो। आणि आपला आजचा सुविचार आहे, तुमच्या अपयशाला कवटाळून बसू नका, त्याच्यापासून शिका आणि पुन्हा सुरुवात करा। त्याचबरोबर आपल्या मराठी भाषेत म्हणीला देखील तितकंच महत्व आहे। आणि आपली आजची म्हण आहे, जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे, म्हणजेच दुसऱ्याच्या आडी अडचणी त्या परिस्थितीतून स्वतः गेल्याशिवाय कळत नाही। त्याचबरोबर घटना जन्म मृत्यू आपल्या कर्तृत्वाने नव्हे, तर जन्म मृत्यूने ही एखाद्या सामान्य दिवसाला विशेष बनवणारे महान लोक व घटना यांच्याबद्दलची माहिती आपण शिवनेर प्राईमच्या माध्यमातून आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत असतो। चला तर मग आजचे दिन विशेष पाहूया। आज 21 ऑक्टोबर 2020 वार बुधवार हा दिवस भारतीय पोलीस स्मृती दिन म्हणून ओळखला जातो। दिनविशेषच्या सुरुवातीला आपण इतिहासातील काही महत्त्वाच्या घटना पाहणार आहोत। 1934 जयप्रकाश नारायण यांनी काँग्रेस सोशलिस्ट पार्टीची स्थापना केली। त्याचबरोबर 1943 मध्ये सिंगापूर येथे आझाद हिंद सेनेची स्थापना झाली। तर सुभाषचंद्र बोस यांनी स्वतंत्र भारत सरकारची औपचारिक घोषणा 1943 मध्ये केली। त्याचबरोबर 1945 ला फ्रान्समध्ये स्त्रियांना मतदानाचा अधिकार मिळालाय। तर 1951 मध्ये डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी दिल्ली येथे भारतीय जनसंघ या पक्षाची स्थापना केली। तर 1987 मध्ये भारतीय शांती सेनेने जाफनातील एका रुग्णालयावर केलेल्या हल्ल्यात 70 तमिळ ठार झालेत। त्याचबरोबर 1999 मध्ये चित्रपट निर्माते बी आर चोप्रा यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झालाय। तर 2002 मध्ये मुंबई पोलिसांनी सलमान खान विरुद्ध वांद्रे दंडाधिकारी कोर्टात आरोपपत्र दाखल केले। या होत्या आजच्या दिवसातील काही महत्वाच्या इतिहासकालीन घटना। तर आता आपण पाहणार आहोत आजच्या दिवसातील महत्वाचे जन्मदिवस। 1887 भारतीय वकील आणि राजकारणी कृष्णा सिंह यांचा जन्म झालाय। तर 1917 मध्ये गायक व संगीतकार राम फाटक यांचा जन्म झालाय। त्याचबरोबर 1920 मध्ये धर्मभास्कर गणा कोपरकर यांचा जन्म झालाय। तर 1931 मध्ये हिंदी चित्रपट अभिनेते व निर्माते शम्मी कपूर यांचा जन्म झालाय। हे होते आजच्या दिवसातील काही महत्वाचे जन्मदिवस। तर आता आपण पाहणार आहोत आजच्या दिवसातील महत्वाचे मृत्यू दिवस। 1990 भारतीय तत्ववेत्ता आणि लेखक प्रभात रंजन सरकार यांचं निधन झाले। तर 1995 मध्ये अमेरिकन ज्योतिषी व लेखिका लिंडा गुडमन यांचं निधन झाले। त्याचबरोबर 2010 मध्ये भारतीय कवी आणि अनुवादक अय्यप्पन यांचं निधन झाले। तर 2012 मध्ये चित्रपट दिग्दर्शक पटकथा लेखक आणि निर्माते यश चोप्रा यांचं देखील निधन झाले। हे होते आजच्या दिवसातील काही महत्वाचे दिनविशेष। आजच्या शिवनेर प्राईमच्या दिनविशेष या विशेष कार्यक्रमात आपण इथे थांबतोय। उद्या पुन्हा भेटूयात याच वेळी शिवनेर प्राईमचा विशेष कार्यक्रम दिनविशेष। धन्यवाद। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आज शिवनेर प्राईमला सबस्क्राईब करा आणि नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा।